नमस्कार, MCN न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोजच्यासारखं राजकीय गोष्टींचा आढावा घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत MCNचे सल्लागार संपादक संजय वरकर सर. सर नमस्कार. सर, राज्याची चर्चा करतोय, देशाची चर्चा करतोय, पण आज आपल्याला लोकलची चर्चा करावं लागेल, आज संभाजीनगरची चर्चा करावं लागेल. राज्यातल्या ज्या काही जागांचा तीड आहे त्यात संभाजीनगरला जे आहे ते महायुतीकडनं उमेदवार अजूनही फायनल होत नाही आहे, दिले जात नाही. जागा मात्र शिंदेसेनेला सुटली आहे हे आता जवळपास निश्चित झालं आहे. काय कसं बघता, कोण उमेदवार असेल? नक्कीच आपण बघितलं असेल की छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागांवरती तिढा निर्माण झालेला आहे त्या जागांमधली एक अत्यंत महत्त्वाची अशी जागा आहे. शिवसेनेमध्ये जेव्हा मोठी फूट पडली होती त्यावेळेस सगळ्यात जास्त आमदार आपल्या जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून गेले होते, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून, आणि ज्याचं नामांतराचं वाद गेल्या 30 वर्षापासून 35 वर्षापासून त्याच मुद्द्यावर हे सगळं सुरू आहे. असा मुद्दा घेऊन आता शिंदे गटांनी परत एकदा मूळ शिवसेना जी आहे ती सर्व धर्म समभावाला घेऊन जाणारी शिवसेना झालेली आहे आणि आम्ही कट्टर हिंदुत्ववादी पक्षाची सोबत आहोत असं त्यांचा एक युक्तिवाद आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवार निवडीसाठी आज शिंदे गटाचे म्हणा किंवा मूळ शिवसेनेचे जे आहेत तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे 3 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी संदीपान भुमरे पालकमंत्री, त्यानंतर राजेंद्र जनजाळ शहर प्रमुख जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांचे, आणि विनोद पाटील जे पहिल्यापासून या मतदारसंघामध्ये चर्चेमध्ये होते. विनोद पाटलांचा कालच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची आणि त्यांची भेटही झाली आणि अशी एक चर्चा चालू आहे की विनोद पाटील यांचं जे नाव मध्ये काही कारणांनी थोडंफार त्याच्यावरती चलबिचल सुरू होती तर ते आता पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आलेलं आहे. आता या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये या सगळ्या 10 जागांचं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गपासून नाशिकपासून ते संभाजीनगरपर्यंत एक दोन ठिकाणी असं म्हटलं जातं आहे की मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या पत्रकारांशी आणि एक अशी चाऊल लागते की एक कुठली तरी जागा भारतीय जनता पक्षाला पाहिजेच, कारण कल्याणच्या जागेच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठी आणि वेगळी चर्चा सध्या भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली होती ती आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे थांबलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन ही संभाजीनगरची जागा अखेरच्या टप्प्यामध्ये भाजप घेईल का अशी पण एक चर्चा आहे, कारण 3 उमेदवार असताना संभाजीनगरच्या जागेचा तिढा का सुटत नाही हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. अधिकृतपणे नावाची यादी कधी पण जाहीर होऊ शकते, परंतु उमेदवाराला एक संकेत दिलेले असतात की बाबा तुम्ही कामाला लागा, तसे काही संकेत आज तिन्हीपैकी एका उमेदवाराला मिळाल्याचं स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड खल चालू आहे. संभाजीनगरची जागा ती सोडायला अजिबात तयार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, परंतु शेवटी काय असतं की तडजोड ही कुठं ना कुठं आधी म्हटलेलं आहे. संजय शिरसाट यांनी सांगितलं की आम्ही काही आमच्याच जागा सगळ्या आम्हीच लढू किंवा भाजपच्या जागा भाजपच लढूल असं काही नाही. ज्या ठिकाणी एखादी जागा अशी असेल की बाबा भारतीय जनता पक्षाचा विद्यमान खासदार आहे पण ती जर शिवसेना जिंकत असेल तर आम्ही त्यांना सोडायला तयार आहोत किंवा अजित पवार गटालासुद्धा आम्ही ती जागा सोडू शकतो असं त्यांनीच विधान केलेलं होतं. त्यामुळं तोच न्याय आता त्यांना संभाजीनगरच्या बाबतीतही लागू होतो. शक्यता पुसटशी जरी असली तर ती नाकारता येत नाही, कारण या 3 पैकी कोणता उमेदवार द्यायचा यामध्ये शिंदेसेना शिवसेना जी आहे ती प्रचंड वेळ घेत आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेना ज्यांच्यामध्ये आता कोर कमिटीच्या जिल्हा पातळीवर काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित, म्हणजे कालच्या ज्या घडामोडी होत्या की काल विनोद पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार होती, पण मुख्यमंत्र्यांना विनोद पाटलांनी एअरपोर्टवर त्यांची भेट घेतली आणि कालपासून विनोद पाटलांची उमेदवारी मागं पडली जी चर्चा होती, आज परत ते चर्चेत आलंय मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू. हां, त्यामुळे ते एक आणि सरांचं जे म्हणणं आहे ते एक दोन महत्त्वाचं विधान आहे की कदाचित भाजप परतही शेवटच्या टप्प्यात जागा बदलू शकतं का. आणि अजून एक कायम वारंवार की सगळ्यांच्या चर्चा आहे जागा कोणाची असो पण उमेदवार कोणतरी वेगळाच असेल अशी एक चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि म्हणता येईल की राज्यात आता सगळ्या जागांचे कयास लावून झाले, अंदाज वर्तवून झाले, कुठल्या काही ठिकाणी फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. जशी नारायण राणेंची जागा आहे तिथं भाजप लढणार नारायण लढणार हे फायनल झालंय, फक्त घोषणा बाकी, तसं मात्र संभाजीनगरचं नाही. संभाजीनगरचं जागा शिंदे गटाला आहे असं बोललं जात आहे. त्याच्यात अजून एक ट्विस्ट आहे, पण ही जागा जर कुणाला सुटणार इथपासून तर कोण उमेदवार असणार इथपर्यंत, या गोष्टी
अजूनही अदंतरी आहे. दुसरीकडं बाकीच्या 3 उमेदवारांवरती आपण चर्चा केली पाहिजे. इथं संभाजीनगरच्या बाबतीमध्ये चंद्रकांत खैरेंनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये अंबादास दानवेंना खैरेंचं आणि दानवेंचं फाटलंय का, तर दोघांचं पॅचअप झालं होतं, पण त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी अजून तोडगा काढलाय. आणि अंबादास दानवेंना जे शिवसेना नेतेपद आहे की जे सेनेतलं एक मोठं पद आहे ते दिलंय, आणि त्याच्यामुळं त्यांना जे आहे एक बॅलन्स खैरे आणि दानवेंमध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्याबरोबर बाकीचे जे 2 उमेदवार आहे, एक आहे वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान आणि MIMचे इम्तियाज जलील, हे दोन्ही मुस्लिम कॅन्डिडेट आहे. मुस्लिम मतदार मोठा आहे या शहरामध्ये. सर, काल ओबीसींचा दौरा झाला आणि त्यांनी इथल्या मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली आणि त्या सगळं एकंदरीत वातावरण परत आहे, परत MIM तयारीला लागलंय, काय सांगा? नक्कीच, आता MIMचे जे विद्यमान खासदार आहेत वंचित बहुजन आघाडी आणि MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील जे आहेत, त्यांनी सुद्धा प्रचंड वेगाने प्रचाराला सुरुवात केलेली आहे. चंद्रकांत खैरेंचाही प्रचार सुरूच आहे. त्या पाठोपाठ आता हे जे एकनाथ शिंदे गटाचा कोण उमेदवार येईल याच्यावर तर हे सगळं गणित अवलंबून जरी असलं, तरी आत्ता इम्तियाज जलील यांचं जे गणित आहे की साधारणतः मुस्लिम मतदारांचा एक कल असा बघायला मिळतो की पतंग भाजपला पाडण्यासाठी जो कोणी विनिंग कॅन्डिडेट आहे तर त्याच्यामागे जाऊ शकतात मुस्लिम मतदार, असं एक बोललं जात होतं. वंचितने अफसर खान यांना उमेदवारी दिल्यामुळं तिथेही फाटाफूट होईल. त्यामुळं हे सगळं हिरून ओवेसी यांनी एकदम अतिशय अचूक असा डाव खेळलेला आहे की MIMचा उमेदवार स्पर्धेत ठेवायचा हा त्यांचा डाव आहे. आणि त्यामुळे काल त्यांनी धर्मगुरूंची जी बैठक घेतलेली तर त्या बैठकीला खूप अनन्य साधारण असं मत होतं. त्या बैठकीमुळं नक्कीच अफसर खान यांचं महत्त्व थोडंसं कमी होतं का काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. आणि इम्तियाज जलीलच्या मागे जर मुस्लिम मतदार उभा राहिला तर इम्तियाज जलीलची लढत शिवसेनेसोबत होणार की दुसऱ्या शिवसेनेसोबत, म्हणजे ज्यांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही, हे आता बघावं लागणार आहे. कारण ही तिरंगी लढत अटीतटीची होणार आहे. त्यानंतर अपक्ष काही उमेदवार असतील ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे, भूमिका याच्यामध्ये बजावणार आहेत. तर त्या अपक्ष उमेदवारांच्या मतांची पण फाटाफूट आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये गृहीत धरावं लागणार आहे. आपण आत्ता जो उल्लेख केला की अंबादास दानवे यांची नेतेपदी निवड झाली तर ती निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी एक प्रचंड मोठा विश्वास त्यांच्यावर अंबादास दानवे यांच्यावर टाकला. खास करून अंबादास दानवे यांनी एक अशी एक स्ट्रॅटेजी ठरवलेली की थेट आदित्य ठाकरेंसोबतच काम करायचं. आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की मी विरोधी पक्ष असल्यामुळं राज्यभर माझं दौरे असणार आहे. तरीसुद्धा मराठवाड्यातले जे 4 मतदारसंघ आहे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लढते त्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर पक्षाने सोपवलेली आहे. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये MIM अंबादास दानवेंचं नेतेपदी होणारी निवड, ओवेसींनी आता हा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली, आज ते वैजापूरला पण गेलेले आहेत. त्यामुळं ओवेसींनी इथं जर तळ ठोकला तर इम्तियाज जलील यांच्याशी लढत कोण देतो हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. नक्कीच, म्हणजे एका बाजूला आता ती तिरंगी लढत अशी असेल की एका बाजूला ठाकरे गटाचा उमेदवार, एका बाजूला शिंदे गटाचा उमेदवार आणि एका बाजूला MIM. अशा तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार, त्याचं कारण असं आहे की म्हटलं जात होतं कालपर्यंत मुस्लिम बऱ्यापैकी जे आहेत त्या मतांची फाटाफूट होईल. काही वंचितकडे जातील अफसर खानमुळं, काही इम्तियाज जलील यांच्याकडे जातील, आणि काही जी महाविकास आघाडीची भूमिका आहे त्यामुळे काही चंद्रकांत खैरे यांच्या बाजून जातील. पण जर मागच्या निवडणुकांचा अनुभव बघता इम्तियाज जलील यांच्यासाठी जर ओबीसी बंधूंनी दोघांनी इथं येऊन तळ ठोकला आणि जर अशा बैठका केल्या तर हा भावनिक मुद्दा जर त्यांनी केला, त्यांनी भावनिक राजकारण परत झालं तर इम्तियाज जलील यांच्या मागं मुस्लिम एकगट्ट मत परत उभा राहण्याची शक्यता आहे. फार बळवली ती, मोठी शक्यता बळवली त्याच्यामुळे. आणि त्यामुळे परत जे निवडणूक आपण म्हणत होतो त्या दृष्टीने जे पोलरायझेशनचं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये होताना दिसेल. नक्कीच. आणि सर, त्याच्या पुढं जाऊन आता जो मोठा राज्याच्या लेवलमधनं विचार केला तर संभाजीनगरकडं जे बघितलं जातं आहे की मागच्या एवढ्या याच्यामध्ये MIMचा खासदार कसा येऊ शकतो बाबा अशी जी चर्चा होती, तर ते काही परत गणित तसं त्या दृष्टीनं जातं आहे का, याच्यावरही जाणकार काम करतायत आणि चर्चा करतायत. तर सर, परत रोजचे जे भिजत घोंगडे ते अजून असंच राहणार आहे आणि उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर होईल असं वाटतं का? शक्यता नाकारता येत नाही, कारण आता खूप अंतिम टप्प्यामध्ये सगळे लढती सुरू झालेले आहेत आणि आता मला वाटतं की वेळ जास्त लागला तर त्याच्यात ते सुद्धा एक प्रकारे डॅमेजच होत आहे. म्हणजे शिंदे गट आणि भाजपला उमेदवार निवडताना नाकीनऊ येत आहेत हे जे चित्र महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, त्या तुलनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने एकदम 21 उमेदवार जाहीरही केले, त्यांनी कुठेही माघार घेतली नाही. आजचं सांगलीचंच उदाहरण जर आपण बघितलं की चंद्र आरपाटलांना त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर कुठलाही त्यामध्ये बदल करायला त्यांनी तयारी दर्शवली नाही, ती जागा
वाटपामध्ये ती जागा स्वतःकडे सोडून घेतली. भले तिथं बंड होईल, मैत्रीपूर्ण लढत होईल, जे काय ठरेल ते ठरेल, परंतु त्यांनी भूमिका ठाम घेतली. त्याच्या उलट शिंदे गटाचं होतं की आधी हेमंत पाटलाची उमेदवारी त्यांना बदलावं लागली आणि संभाजीनगरसारख्या जिथं 5 आमदार आहे सोबत गेलेले आहेत, विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 3 आमदार त्यांच्याकडे आहे, 1 आमदार भारतीय जनता पक्षाचे, 4 आमदार त्यांच्यासोबत असतानासुद्धा ते उमेदवार निवडण्यामध्ये थोडंसं वेळ काढूपणा का करतायत हा प्रश्न पडलेला आहे. परंतु आज उद्या जर त्यांनी उमेदवार जाहीर केला तर मात्र ही निवडणूक अतिशय रंगतदार होईल. आणि त्याशिवाय जोपर्यंत तिसरा म्हणजे आपण जे म्हणतो मुख्य पात्र जाऊन येत नाही, कारण भाजप आणि शिवसेनेचा जे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार जोपर्यंत मैदानात येत नाही तोपर्यंत निवडणुकीमध्ये रंगत भरली जाणार नाही असं मला वाटतं. निश्चित म्हणजे सरांनी सुरुवात जिथून केली होती की जेव्हा शिंदेंनी पक्ष फोडला किंवा शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस सगळ्यात जास्त साथ त्यांना संभाजीनगरमधनं दिली होती. त्याच्यामध्ये बोरनारे असतील, संदीपान भुमरे असतील, प्रदीप जयस्वाल असतील आणि इकडनं 70 असतील, एका जिल्ह्यातनं 4 आमदार, 5 आमदार त्यांचे संदीपान भुमरे हे सगळे त्यांच्या सोबत गेले होते आणि त्यामुळे औरंगाबाद ते एक सत्ता केंद्र त्यावेळेस झालं होतं. प्रदीप जयस्वाल पण तर या सगळ्यामध्ये तर त्यामुळे औरंगाबादचं लोकसभेच्या जागेकडे सगळ्यांचं निश्चित लक्ष लागलंय. त्याच्यानंतर कारण इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची इथं खूप मोठी बांधणी आहे, त्यांची महापालिकेत सत्ता राहिली आहे आणि त्यांचं मागचे 20 वर्ष हे 5 वर्ष सोडले तर खासदार राहिला आहे. त्यामुळे त्यांच्यात पण इंटरनली दोन्ही सेनेमधला एक मोठा वाद आणि मोठा संघर्ष असणार आहे, मोठी स्पर्धा असणार आहे आणि त्याच्यात MIM जोडीला आहे. त्यामुळे इथली लढत जी आहे ती म्हणजे जोरदार लढतींपैकी असणारी एक लढत आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असणं स्वाभाविक आहे, आपलंही लक्ष आहे. रोज जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ह्या जागेवरती बोलणं निश्चित अभिप्रेत आहे, गरजेचं आहे, ते बोलावं लागतं आहे. तर जाता जाता मला माझं जे मत आहे ते जे आहे की ही जागेचा निर्णय उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आणि उद्याच्या संध्याकाळच्या चर्चेला आपण उमेदवाराच्या नावासह चर्चा करू अशी अपेक्षा करूयात आणि थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.